निप्पाणी येथे मानव बंधुत्व वेदिके यांच्या वतीने अंधश्रद्धा दूर करण्यासाठी एक रात्र स्मशानभूमीत राहण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी स्मशानभूमीमध्ये ऍडव्होकेट अविनाश कट्टी यांचा 72वा वाढदिवस साजरा करून एक नवीन आदर्श निर्माण केला गेला. निप्पाणी येथील मानव बंधुत्व वेदिकेच्या वतीने अंधश्रद्धा दूर करण्यासाठी एक रात्र स्मशानभूमीत राहण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात बौद्ध वंदना घेऊन कपिल कांबळे यांनी केली. स्मशानभूमीत रात्रीचे जाणे व अंधश्रद्धाविषयी लोकांच्या मनामध्ये असणारी भीती दूर करण्यासाठी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना पी डी पाटील म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील युवक निर्माण करणे गरजेचे आहे. नरेंद्र दाभोळकर यांच्या कार्याचा आढावा घेऊन समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. स्मशानभूमीमध्ये भूत प्रेत आत्मा यासारख्या खोट्या गोष्टींना थारा न देण्याचे आवाहन पी डी पाटील यांनी यावेळी केले. खर तर समाजामध्ये प्रबोधनाची ज्योत ही चार्वाकने लावली. चार्वाकापासून गौरी लंकेश पर्यंतच्या सगळ्यांचा आदर्श आम्हाला बघायचा आहे, याचे विचार आपल्याला बघायचे आहे. चार्वाकांच्या नंतर समाजामध्ये पहिल्यांदा मानवतेचा धर्म, की ज्याला आपण आज बुद्ध धर्म म्हणतो किंवा बुद्धांनी मानवतेचे विचार एका विशिष्ट चौकटीत बसवून ते माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या धर्माला बुद्ध असं नाव दिलं, किंवा बुद्धांच्या माघारी आम्ही बौद्ध धर्म म्हणून ज्याला म्हणतो, तो या जगाच्या पाठीवरचा पहिला धर्म म्हणजे मानवता धर्म हा आहे. दुसरा तिसरा कुठला धर्म नाही, मानवता धर्म पहिला आहे. कारण माणूस निर्माण झाल्याशिवाय कुठलाही धर्म निर्माण झाला नाही, माणूस निर्माण झाल्याशिवाय कुठली जात निर्माण झाली नाही, माणूस निर्माण झाल्याशिवाय कुठलं मंदिर मशीद निर्माण झाली नाही, चर्च निर्माण झालं नाही. जे काही निर्माण केलं ते माणसानं निर्माण केलेलं आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍडव्होकेट अविनाश कट्टी म्हणाले, धर्माच्या व देवदेवतांच्या नावावर भीती घालून बुवा साधू यांनी देशाला रसातळाला नेऊन ठेवले आहे. आता कर्नाटकात जाकेवळीने हे जे मानव बंधुत्व देखील चालू केलेलं आहे, अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम आहे. तो मुळात अंधश्रद्धा का कशी निर्माण झाली, का वाढते, त्याचं कारण काय हे जर समजून घ्यायचं झालं तर आपल्याला हिंदू धर्म समजून घेण्याची गरज आहे. आणि अंधश्रद्धा आणि ब्राह्मणी हितसंबंध काय आहेत हे सुद्धा समजावून घेण्याची गरज आहे. यावेळी ऍडव्होकेट अविनाश कट्टींचा 72वा वाढदिवस स्मशानभूमीत साजरा करण्यात आला व अंधश्रद्धा मोडीत काढण्याचा वेगळा आदर्श निर्माण केला गेला. यावेळी कोल्हापूर येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मानव बंधुत्व वेदिकेचे जिल्हा संचालक, तालुका संचालक व सहसंचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक भाषण संदीप कांबळे यांनी केले. या कार्यक्रमाबद्दल आपल्या प्रतिक्रिया स्वाती यांनी व्यक्त केल्या. हा एक अतिशय वेगळा एक कार्यक्रम मला अनुभवायला मिळाला, की जिथं वेगवेगळी ठिकाणं निवडली जातात सहलीसाठी, कार्यक्रमासाठी, भेटण्यासाठी, स्नेहसंभारासाठी, पण यांनी स्पेशली म्हणजे स्मशान हे निवडलेलं आहे. आणि जे स्मशान खूप दुर्लक्षित असतं, म्हणजे खूप म्हणतात की ते चांगली जागा नाही आहे, तिथे जाऊ नये, अशा खूप असे अपप्रचार केलेले जातात, पण असं इथं काहीही आम्हाला वाटलेलं नाही आहे. आम्ही इथं आलोत, भेटलोत, आमच्या गप्पा झाल्या, काही वक्त्यांनी इथं भाषण केली, आणि मनसोक्त त्यांनी आमच्या मनामध्ये जी भीती असते किंवा पर्टिक्युलर एखाद्या ठिकाणी जाऊ नये असं जे आमच्या मनावर बिंबवलेलं असं, तर तसं काही नाही आहे हे आता आम्हाला जाणवलं. आमच्यासोबत हे कुटुंब आहे की जे आपल्या लहान बाळा इथे घेऊन आलेलं आहे. आम्ही इथं स्मशानामध्ये यथेष्ट छान भोजन केलं, भोजनाचा आस्वाद घेतला, आणि आमच्या मनातल्या ज्या शंका आहेत त्या सगळ्या इथं